आपल्याला असं उभं राहायचं आहे स्टेजवर की आपल्याकडे वर्ण प्रकाश झोत होतो आणि आपल्याला स्वतः व्यक्त व्हायचं. आता स्वतः व्यक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर लेखकाने लिहिलेले शब्द पहिल्यांदा आपण ते ग्रहण करायचे आणि ग्रहण केल्यानंतर त्याचं मॉडिफिकेशन करून आपल्याला प्रेक्षकांच्या समोर सादर करायचं. ही प्रोसेस खरंच समजून घेणं अभिनेत्याला अत्यंत गरजेचं, अत्यंत म्हणजे अत्यंत. तुम्ही बाकी काय नाही शिकलं तर हे प्रॉपर डोक्यात द्यायचं की पहिला लेखकाने जे लिहिलेले शब्द गोळा केलेले शब्द ते आपण ग्रहण करायचे, आपल्या शरीरामध्ये घ्यायचे आणि ते नंतर व्यक्त व्हायचे. व्यक्त होताना त्यामध्ये दुःख, हास्य, क्रोध सगळं तुम्हाला माहिती आहे. मग मुळात एकच डोक्यात ठेवायचं आपल्याला की आपण जो शब्द घेतो त्याला व्यवस्थित प्रेझेंट करायचं आणि ही प्रक्रिया म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अभिनय. साधी सोपी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची. तुमच्या आता हे पटकन लक्षात आलं असेल ही गोष्ट अभिनेता तो शब्द आपण ग्रहण करायचा, व्यवस्थित त्याला पोटातून परत बाहेर काढून समोर आपल्या प्रेक्षकांसमोर तो ठेवायचा. बरोबर आहे. मग तो ठेवायचा कसा? त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागणार. अभिनेता म्हणजे नुसतं स्टेजवरती आला किंवा पाठांतर केलं हा इथपर्यंत मर्यादित अजिबात नाही हे लक्षात ठेवा. ज्यांना कुणाला वाचायची सवय असेल ती खूप चांगली गोष्ट आहे. आता हे शिकवलेलं झालं, तू तुझ्या घरून निघालास ना, आम्हाला नट व्हायचं किंवा अभिनेता व्हायचं, त्यावेळेस तुझ्या मनात काय वाटतं? कारण मूळ तिथंच आहे. तू ज्यावेळेस आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला जातो तर त्या मुळाशी जायला लागतं. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही त्या मुळाशी जात नाही तोपर्यंत तुमची डेव्हलपमेंट अजिबात होत नाही. मुळात तुम्ही आत्ता विचार केलाच पाहिजे की तुम्ही ज्या घरातून बाहेर निघाला म्हणजे मला नट व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं हे त्यावेळेस तुमची संकल्पना काय होती. सांगा चुकलं असलं तरी पण सांगा, पण सांगितलं पाहिजे. आपल्याकडे कला समोर प्रेझेंट झाले आपल्यात काय ज्या आहेत प्रत्येकामध्ये वेगवेगळे कला असते ती समोर प्रेझेंट झाली पाहिजे. तुम्ही आता तुम्ही हा विचार घेऊन आला नेमकं त्याचं पुढं काय करायचं असं तुमच्या डोक्यात पुढं काय करायचं कमर्शियल का इथपर्यंत आपल्याला समाधान मिळेल इथपर्यंत कमर्शियल पण नाही पण नेमकं काय तुझ्या मनात काय दिसलं पाहिजे हिरो आहे आपण पडद्यावर दिसलं पाहिजे सगळ्यांना पण का पण का दिसलं पाहिजे एक लक्षात ठेवा. एक गोष्ट तर मी जसं मगाशी सांगितलं अभिनेता हा आपला शब्द जो लेखक लिहितो तो घ्यायचा ग्रहण करायचा त्याचं मॉडिफिकेशन करून आपण प्रेक्षकांवर साधा योग्य पद्धतीनं ही ज्याला हे सोपी पद्धत आहे हे जर तुम्ही हे वाक्य जर लक्षात ठेवला ना तर तुम्हाला कधीही कुठले पुस्तक वाचायचे किंवा काही कुठला अभ्यास करायचा करावा नाही. कारण ही खूप गोष्ट सोपी पद्धत आहे. सोपी अगदी सोपी एकशे एखादा शब्द आपल्या पोटात द्यायचा तो परत प्रेझेंट करायचा व्यवस्थित प्रेझेंट करायचा जसा हवा तसा लेखकाला डायरेक्टरला आणि प्रेक्षक तो व्यवस्थित प्रेझेंट करायचा. आता आपण कुठं आलो होतो की आपण का करायचं या क्षेत्रामध्ये काय यायचं तर एक लक्षात ठेवा इथं जर तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलं तुम्ही नट व्हायचं किंवा प्रसिद्धी मिळवायचं हा दुय्यम गोष्ट आहे. ही कायम तुम्ही दुय्यम गोष्ट मागा तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची. जर का आपण प्रामाणिकपणे जर व्यवस्थित काम केलं तर आपल्याला प्रसिद्धी शोधत येणार. पहिल्यांदा हे डोक्यात काढून टाकायचे पहिला हे डोक्यात काढून टाकायचं की मला प्रसिद्धी मिळवायची किंवा मला हिरो व्हायचं हे पहिल्यांदा डोक्यात काढून पहिल्यांदा तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला काम करावं लागणार आहे एकदम जमिनीवर काम करावं लागणार आहे तिथून तुम्हाला सुरुवात करावी लागणार. जेव्हा तुमचे कष्ट समोरच्याला दिसतील जेव्हा तुमचे कष्ट जेव्हा समोरच्याला दिसतील त्यावेळेस तुम्हाला वर्किंग करा. आता तुम्ही समजा नट आता ह्यांनी मला सांगितली मला प्रसिद्धी मिळवायची आता ऑडिशनला हा गेला धरून चालू गेला हा ऑडिशनला गेला हा कसा कपडे घालेल तुम्ही सांगा आता ह्यानं काय वाक्य सांगितलं आपल्याला की मला हे व्हायचं फेमस व्हायचं प्रसिद्धी मिळवायची मग आता ऑडिशनला होताना हा कसा घालेल कपडे तुम्ही सांगा टी शर्ट वरती कॅप वगैरे स्पोर्ट्स शूज
ही गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण कॅरेक्टर आता शोधलंय कॅरेक्टर आपण ह्याचं शोधलं बरोबर आहे आता हाच आता ह्याला जर म्हणा की नाही मला पहिल्यांदा काम करायचं हा कसं म्हणतो की हा साध्या कपड्यावरतीच आहे आणि जिथं ऑडिशन आहे तिथं आपला जो ऍक्ट असेल किंवा जे काही स्क्रिप्ट असेल प्रॉपर प्रेझेंट आहे बरोबर आहे तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला परिस्थिती 100% मिळणार तुम्ही काय उभं चाललं नाही तिथं परिस्थिती मिळणारच आहे तुम्हाला फक्त तुम्हाला कसं जायचं ते माहीत पाहिजे बरोबर आहे ना एखादी स्क्रिप्ट आपल्या आपल्या हातात आली तर एक लक्षात ठेवायचं आपला कमीपणा वाढायचा नाही भले आपल्याला येत असो अग्रण नसो स्क्रिप्ट जर आता डायरेक्टर बरोबर आणि लेखकाबरोबर जेवढी चर्चा करता येईल तेवढी आपण करायची त्यातून आपल्याला बरंचसं काही सापडतं जरी वाचन नाही झालं असेल मी तुम्हाला सांगितलं बघा जरी वाचन नसेल आणि टीम जर चांगली असेल तर तुम्ही ह्या दोघांशी तुम्ही चर्चा करून आपलं ते कॅरेक्टर ते ठरवू शकता आणि नंतर मग आपली विचाराची प्रक्रिया चालू होते बरोबर आहे ना तर महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की तुम्ही पहिल्यांदा नट अभिनेताच समजायचं नट हा शब्द आपण स्वतःला एक घ्यायचंच नाही कारण तो बघताय तुम्ही शाहरुख बिरुख जे ग्लॅमरमध्ये अडकलेली माणसं आपल्याला नाटक आणि सिनेमा आपलं मराठी जी चित्रपटसृष्टी आहे ती कशावरती आहे तर नुसता कथेवर भरत जाधव या किंवा आपलं सिद्धार्थ जाधव त्यांना काय चेहरा आहे नाही प्रॉपर त्यांचं काम हे तुमच्या डोक्यात पूर्ण बसणं अत्यंत गरजेचं बरोबर आहे त्यानंतर तर आता वाक्यांची फेक कशी करायची तुम्हाला दाखवलं रत्नाकर मत्रे यांचं डायलॉग आहे त्यांनी लिहिलेलं लोककथा अष्टप्रकरणांचं नाटक त्याच्यामुळे आता झालं का नाही समज झालं अरे इतकं म्या बडीव 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 तरी सुद्धा तुम्ही झोपून राहिले अव कशापायी वाजवतो मी लक्षात हाच आता मी नॉर्मल घेतो अरे झालं का नाही समज झालं अरे इतकं म्या बडीव 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 तरी सुद्धा तुम्ही झोपून राहिले अव कशापायी वाजवतो मी आता त्यांनी लिहिलेले शब्द आणि मी ते डेव्हलप केलेले शब्द हा फरक आणि हा फरक तुम्हाला अत्यंत कळणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही एक लक्षात ठेवा तर खूप महत्त्वाचे आहे हे साध्या गोष्टी आहेत आता आपण कसं इतर पुस्तकं वाचतो किंवा अभिनय म्हणजे काय हे शिकतो पण ह्या ज्या साध्या गोष्टी जर तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्हाला मला नाही वाटत की तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोचायला वेळ लागेल बरोबर आहे तुम्ही बाकीच्या पण गोष्टी शिकल्या पाहिजे पुस्तकातले म्हणा किंवा ह्या गोष्टी पण कसं आहे आता जग जे आहे ते फास्ट आहे प्रत्येक जण व्यापातून आपल्या काहीतरी शोधत असतो आता माझ्याकडे पण मुलं तर ती सगळी कामं धंदे करूनच येतो त्यांना पण मला समजून घ्यावं बरोबर आहे ना त्यासाठी जर आपल्याला जायचं असेल तर पुढं तर वाचन तुम्ही एक नाही म्हटलं तर एक 20 मिनिटं तरी संध्याकाळी तुमच्या वेळात वेळ काढून तुम्हाला जो आवडतो विषय तो वाचा असंच नाही की हा वाचा पण तुम्ही वाचन हे अभिनेत्याला दुसरा पर्याय नाही 20 मिनिटं वाचा अर्धा तास वाटत जशी कोणी लागत छोटी छोटी पुस्तकं मिळतात माहीत आहे तुम्हाला एकदम 10 रुपयाला वगैरे अशी मिळतात मला तिथून सुरुवात करा तिथून आणि मला तुम्ही नंतर मग सांगा की बाबा माझ्यात तुमच्यात बदल झाले तुमच्या 100% बदल होतो 10 रुपये किती असतात त्यात पण माहिती आहे तुम्हाला 15 ते 20 मार्क जास्ती आणि ती वाचायला किती वेळ लागतील सांगा जास्ती 20 मिनिटं तरी लागतील 100% हां बरोबर आहे 20 मिनिटं तुम्हाला म्हणजे आपल्या दिवसात देऊ शकता की तुम्हाला जर घडायचं असेल पण हे करणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर आहे तर आता मी लेखन या विषयावरती बोलणार आहे